रामदास भाईनी तो मेळावा म्हटले पण मेळावा झाला त्याचा खरं सांगायला गेले तर पाच वाजताची वेळ होती कसं तरी रामदास भाईंना 8 वाजता तिथं यावं लागलं. लोकांनी रामदास भाईंना पूर्णपणे झिडकारलं नाकारलं त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आणि तिथं त्यांनी मोठी अगदी तुमच्याकडे मीडियाला बातमी यावी म्हणून पुढचा आमदार हा शिंदे गटाचा असेल आणि ते बेटकर असतील असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला आठवत असेल की दापोलीला आमचे नेते आदित्य ठाकरे साहेब आले होते त्यावेळेला मी त्यांच्यावर इथे सडकून टीका केली त्याच्यानंतर त्यांनी उत्तर सभा घेतली. तिथं व्यासपीठावर भाजपाचे केदार साठे होते तेव्हा ते काय म्हणाले तेव्हा ते म्हणाले साठे साहेब नातूंना निरोप द्या की तुम्ही कामाला लागा पुढच्या वेळेला मी निवडून आणतो. आता हे व्यासपीठावर काय म्हटले की बेटकर तुम्हाला मी निवडून आणतो. रामदास कदमांना ना बूड आहे ना सूड आहे ना शेंडा आहे अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.